देशभरात महिलांचे मोठे संघटन असणाऱ्या मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या इतिहास महानायिकांचा या 3200 पानांचा 2061 लेख असलेला संदर्भ ग्रंथाची वंडर बुक ऑफ लंडन वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा जिजाऊ सृष्टीवर 12 जानेवारी रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष श्रीमती माधुरीताई भदाणे व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्रीमती क्षिप्राताई मांडकर यांना हा पुरस्कार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर आणि जिजाऊ सृष्टी सांसद व माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतिशय हर्ष उल्लासात अभिमानाने ज्या प्रकाशनाची उत्सुकता होती त्याचा या ठिकाणी अनाउन्स करते आहे की जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने जिजाऊच्या समस्त लेखींच्या वतीने इतिहास महानायिकांचा हा संदर्भ ग्रंथ तयार करण्याचा एक वर्षापासून एक मोठं काम हाती घेतलेलं होतं. त्याची सविस्तर भूमिका त्या प्रकाशनानंतर मांडणार. मात्र या ठिकाणी त्या इतिहास महानायिकांचा तब्बल शिंगणेसाहेब 2500 लेख असलेला ज्याच्यात अगदी छोट्या मुलांपासून तर वृद्धांपर्यंत अनेकांचे लेख त्याच्यामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येकांनी ते लेख पाठवले आणि तब्बल 2500 हा महाग्रंथाला लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा सन्मान प्राप्त झालाय. आणि कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे तिथले जजेस या ठिकाणी येऊ शकत नाही, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की शिवश्री शिंगणे सर तुमच्या उपस्थितीत आणि आमचे मार्गदर्शक शिवश्री खेडेकर सर यांच्या करस्पर्शाने आणि जाधव या ठिकाणचे कर्तव्यदर्श खासदार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब आपल्या करस्पर्शाने आपण याचं विमोचन करावं आणि याची संपादक म्हणून प्रदेशाध्यक्ष माधुरीताई आणि मी स्वतः क्षिप्रा मांडकर आम्हाला खूप आनंद होतो आहे की याचा एक मोठा भार आम्ही पेलला आणि जिजाऊंच्या तमाम लेखींनी आम्हाला सहकार्य केलं. गिनीज वर्ल्ड बुक मध्ये या ग्रंथाचा उल्लेख झालेला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. त्यांच्यासाठी या भगिनींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. देश की ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड अशी साता समुद्रापार ओळख मिळवलेली महिलांची एकमेव सशक्त पुरोगामी चळवळ म्हणजे जिजाऊ ब्रिगेड. महाराष्ट्र भूमी ही चळवळीची भूमी आहे. या भूमीला बहुजन महानायिकांचा जाज्वल्य इतिहास लाभला आहे याची जाणीव ठेवत महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडने इतिहास महानायिकांचा या संदर्भ ग्रंथाची निर्मिती केली. तब्बल 3200 पानांचा व 2500 लेख असलेला या महाकाय ग्रंथाची नुकतीच वंडर बुक ऑफ लंडन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा या ठिकाणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, नगरसेवक काझी साहेब यांच्या उपस्थितीत या संदर्भ ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. कोरोनामुळे या वंडर बुक ऑफ लंडन वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षण समितीच्या जज अमित छेडा उपस्थित राहू न शकल्याने या संदर्भ ग्रंथाच्या संपादिका जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख क्षिप्रा मानकर यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराच्या प्रदान सोहळ्यात प्रदेश कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे सोलापूर, सीमा बोके, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुलभा कुवर धुळे, प्रवक्ता भारती मडवई नांदेड, सदस्य वंदना आखरे हिंगोली, संघटक लता ढेरे सोलापूर, जिल्हाध्यक्ष ज्योती जाधव सिंदखेड राजा, नूतन पाटील धुळे, अरुणा जाधव नांदेड, डॉक्टर विद्या पाटील नांदेड, वनिता अरबट खामगाव, सरोज देशमुख यवतमाळ, विभावरी ताकड जालना, रंजना काळमेघ अमरावती, उज्ज्वला साळुंखे सोलापूर, रंजना घिवे बुलढाणा या देखील महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सहभागी झाल्या होत्या. वेगवेगळ्या उपक्रमांसाठी सर्वदूर परिचित असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती माधुरीताई भदाणे यांनी कोरोना काळात घरबसल्या महिलांना या संदर्भ ग्रंथाच्या लिखाणाचे नियोजन दिले होते. यासाठी राज्यभर व देशभरातून महिलांनी तसेच आबालवृद्धांनी सक्रिय सहभाग नोंदवत ज्या महिलांनी देशासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा बहुजन महानायिकांचा इतिहास त्यांच्या जयंतीस जेवढे वर्ष पूर्ण झाले असतील तेवढे हस्तलिखित लेख महाराष्ट्रभरातून प्राप्त करून घेतले.
भव्य दिव्य प्रमाणात तयार होणाऱ्या या संदर्भ ग्रंथास प्रत्येक जिल्ह्यातून सक्रिय सहभाग नोंदविला गेला होता. राज्यभरातून आलेल्या संदर्भ ग्रंथ लिखाणासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख क्षिप्रा मांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती येथील अक्षरशिल्प प्रकाशन यांनी या ग्रंथाच्या निर्मितीचे कार्य केले. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर सुलभा कुवर व सरस्वती धोपटे यांनी अक्षर बांधणीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती माधुरी भदाने यांनी पुरस्कार स्वीकारत असताना जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कोरोना सारख्या भीषण काळात एक प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिका साकारताना मला अनेक अडचणी आल्या, अनेक अडथळे आले. काही निर्णय मी संघटन हितासाठी असल्याने फार कठोर भूमिका बजावत घेतले. काहींनी समजून घेतले, काहींनी समजण्याचा प्रयत्न केला. पण अशा अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुळाशी पाय घट्ट ठेवून सकारात्मक विचारांची कामाची शृंखला जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र सुरूच ठेवणार आहे आणि ही घोडदौड आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत. त्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची पूर्ण सशक्त टीम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझा असेल अशी ग्वाही मी माननीय खेडकर साहेबांना आज या विचारपीठावरून देऊ इच्छिते. प्रत्येक भागात एक विभाग पद्धतीने आमची कामं सुरू आहेत. मग त्यात जर कधी म्हणायचं असलं तर मुंबईला राज्याचे माननीय राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीच्या वेळेस महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्याबाबतची आम्ही तिथे सखोल चर्चा केली आणि एक असं ठणकवूनही सांगितलं की जर कधी शासनाकडनं जर कधी ही गोष्ट होत नसेल तर आमच्यासारख्या संघटनांना ही जबाबदारी द्यावी हा पर्याय देखील आम्ही सुचवला. शासनाने या गोष्टीची लगेच दखल घेत 5 दिवसात राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष देखील नेमला. पुढे जाऊन कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा व भारतातील समस्त प्रार्थना स्थळांच्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण व्हावं हा मुद्दा असेल किंवा भिडेवाडाची जमीन शासनाने भूसंपादित करून तिथे राष्ट्रीय स्मारक व्हावं, शैक्षणिक संकुल व्हावं असे काही महत्वाचे मुद्दे असतील. यात संपूर्ण महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड आमच्या सोबत होती. आताच नुकतंच वंडर बुक ऑफ लंडन या वर्ल्ड रेकॉर्ड साठी सुद्धा पूर्ण जिजाऊ ब्रिगेडचं कौतुकाचं काम आज आहे. आज रोजी मला सांगताना खूप आनंद होत आहे, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्राचा पहिला वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही प्राप्त करू शकलो. माननीय खेडकर साहेब, तुम्ही खरंच आम्हाला संघटनेच्या रूपानं आमची कुवत दाखवण्यासाठी एक फार मोठा आकाश दिलेला आहे, फार मोठा असा अथांग सागर आम्हाला दिलेला आहे. या सागरातून स्वकष्टाने आम्ही आमचं मोती निवडायचे की हातातनं वाळू निसटून द्यायची हे जास्त त्याने ठरवायचं. सुज्ञा असाल तर तुम्ही तुमची प्रगती कराल व पुढे जाल. फार काही जास्त यावेळेस बोलत नाही, शेवटी फक्त एवढंच म्हणेल की जीवन सुंदर आहे, आपण त्याकडे कसे बघतो व त्यातून काय आयुष्य जगण्याचा आपण बोध घेतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच सकारात्मक राहा, सकारात्मक काम करत राहा, इतकं काम करत राहा, इतकं काम करत राहा की शेवटी अडचण या शब्दालाच त्याची अडचण व्हावी व आपल्या आयुष्यातून अडचण कायमची दूर व्हावी, दूर पळून जावी या अपेक्षेसह इथेच थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व महिलांच्या एकीच्या बळातून आपण कोणतेही कार्य पुढे नेऊ शकतो व या आगळ्या वेगळ्या पुरस्काराची नोंद झाल्याचे श्रेय संपूर्ण जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांना जाते अशी प्रतिक्रिया जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख शिवमती क्षिप्राताई मांडकर यांनी दिली. विचारपीठावरील सर्व शिवश्री मान्यवर शिवमती रेखाताई खेडेकर, खर तर ज्या वेळेला एखाद्या स्त्रीचे चारित्र्य हनन शक्य होत नाही त्यावेळी प्रतिपक्षाच्या कर्तृत्वाला त्यांच्या मानदंडाने अनुलेखाने मारायचं. मौनाच्या या कटानंतरही ती स्त्री जर समाज मानसात तगून राहिली तर मग तिच्या विरोधात कुजबूज तंत्र वापरायचे. असत्याची पेरणी करताना कित्येकदा खोटे पुरावे देऊन अवास्तव कहाण्या रचून आभासी सत्य निर्माण करून नवा इतिहास मांडायचा प्रयत्न होत आला या समाजामध्ये. कधी जिजाऊचं तर कधी संभाजीराजांचं, कधी महात्मा गांधींचा तर कधी शिवरायांचा खोटा इतिहास मांडण्याचा अनेकांनी प्रयत्न केलाय. हा प्रयत्न बहुजन महानायिकांच्या बाबतीत होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड आपणच आपल्या महानायिकांचा इतिहास लिहून काढायचा ठरवलंय. आता मोहीम तर हाती घेतली होती शिंगणे साहेब, मात्र ती फत्ते करताना संपूर्ण महाराष्ट्राला सोबत घेणं रेखाताई आम्ही आमचं कर्तव्य समजलं. आणि म्हणून प्रदेशाध्यक्ष माधुरीताई भदाने यांनी आवाहन करताच महाराष्ट्रातील अगदी आभार वृद्धांपर्यंत सर्वांनी लेख पाठवायला सुरुवात केली. 12 जानेवारीला जिजाऊ सृष्टीवरती जशी शिवप्रेमींची जनसागर ओसंडून वाहत येतो तसेच गावाखेड्यातून शहराशहरातून
तर मुंबई पुणे सारख्या कॉर्पोरेट जगतातूनही अनेकांनी या संदर्भ ग्रंथासाठी लेख पाठवायला सुरुवात केली। आदरणीय साहेब, तुम्ही नेहमी सांगता की महिलांनो फक्त बोलू नका, लिहित्या वा, वाचन संस्कृतीला वाढीस लावा, हे लिखाण शाश्वत असतं, हे लिखाण तुमचा खरा शालू असतो आणि हे लिखाणच असे पुस्तकच हे खरं तुमचं मंगळसूत्र असतं। आणि साहेब, तुमच्या याच विचाराला पुढे घेऊन जात असताना तुमच्या लेखींनी फक्त लिहिलेच नाही तर आपल्या बहुजन नायिकांच्या या इतिहासाला लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा मिळवून दाखवला। आज तुमच्या स्पर्शाने आमच्या या लेखन प्रवासाला साहेब अधिक गती मिळाली, म्हणून आता थांबणे नाहीस। महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचा वंडर बुक ऑफ लंडन रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व मराठा सेवा संघाच्या 33 कक्षांच्या वतीने महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे अभिनंदन करण्यात आले।